हेलो वेलकम राम राम नमस्कार गुरुकुल 247 च्या ऑफिशियल यूट्यूब चॅनल वर मी ऋषभ सर सर्वांचं हार्दिक 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 स्वागत करत आहे. चला तर आज आपला कितवा लेक्चर आहे? आज आपला सांगा बरं. आज आपला लेक्चर नंबर आहे 22. आजचा गणित 5000 प्रश्न मालिकेचा 22वा लेक्चर आहे. बघा आपलं अचीवमेंट बघा, 1 बाय 1 मी तुमच्या सपोर्टमुळे आपण इथपर्यंत येऊ शकलो आहे. तर चला आज आपण आपल्या प्रश्नाला स्टार्ट करूया. तर आजचा पहिला प्रश्न कितव्या नंबरचा आहे कोणी सांगू शकता का? तर आजचा पहिला प्रश्न आहे 110 नंबरचा. ओके तर चला नेहमीचा पॅटर्न आपण आपला फॉलो करूया. वेळ न वाया करता फटाफट सुरू करूया आणि त्याच्यानंतर काय मी आधी प्रश्न रीड करतो त्याच्यानंतर मी सॉल्व्ह करतो. सोबत सोबत तुम्ही पण सॉल्व्ह करायचं आहे आणि आपला आन्सर चेक करायचा आहे. तर चला सर्वांनी पुढे लक्ष द्यायचं आहे, सर्वांनी पुढे लक्ष द्यायचं आहे. ठीक आहे तर चला आधी मी प्रश्न वाचतो त्याच्यानंतर समजून सांगतो त्याच्यानंतर आपण दोघं पण सॉल्व्ह करूया. ठीक आहे चला. चला 2500 रुपये दर्शनी किमतीच्या सुटकेसवर दुकानदार 16% सूट देतो तर ग्राहकाला सुटकेस कितीला पडेल? ठीक आहे तर ग्राहकाला सुटकेस कितीला पडेल? बस काहीच नाही, हेच सांगायचं आहे. तर ग्राहकाला ती सुटकेस कितीला पडेल? बस 16% व्हॅल्यू काढून ती त्यातून मायनस करून टाकायची आहे. आता ते कसं? तर तुम्ही फ्रॅक्शनसाठी तुम्ही सांगितलं होतं, तर फ्रॅक्शन कसे काढलं हे पाहण्यासाठी तुम्हाला पर्सेंटेजमध्ये जावं लागेल. काय बघा बघा मी काय करणार आहे, इथं आता हे 25% आहे. 25% काय आहे? ही MRP आहे. MRP म्हणजे छापील किंमत हे म्हणतात, दर्शनी किंमत पण म्हणतात. ठीक आहे 2500 रुपये आहे, 2500 रुपयावर 16% सूट दिली आहे. आता 16%चा फ्रॅक्शन अपूर्णांक काय येते? तर 4/25. ठीक आहे किती येते? 4/25 येते. बस काहीच नाही, तर 4/25 मी याला 2500 गुणून टाकणार. ठीक आहे एकच मिनिट मला रुन रेषा सरकू द्या. किती होते? 25 इथे उरले 100 गुणिले 4 म्हणजे इथे येते 400. तर हे झाले 16%. 16% हे जर त्या 2500 आपण काढून टाकले तर किती येते? 2100 रुपये. किती येते? तर 2100 रुपये. 2100 रुपये आपलं हे आन्सर आहे. 2500 रुपये दर्शनी किमतीची सुटके 16% सूट दिल्यावर म्हणजे 400 रुपये. 16% पैशाच्या हिशोबात 400 रुपये सूट दिल्यावर किती रुपयाची झाली? तर 2100 रुपयाची झाली. कितीची झाली? तर 2100 रुपयाची झाली. म्हणून 2100 आपलं राईट आन्सर आलं आहे. ज्यांचं ज्यांचं आन्सर 2100 आलं आहे त्यांचं आन्सर बरोबर आहे. ठीक आहे त्यांचं आन्सर बरोबर आहे. तुम्ही कोणती मेथड फॉलो केली आहे? 425 कसे आले? आता मी हे इथे एक्सप्लेन नाही करणार कारण की याच्या आधी आपण एक्सप्लेन केलं आहे आणि त्याच्यासाठी ज्यांना पण हे माहीत नाही आहे पर्सेंटेज टू फ्रॅक्शन कन्वर्जन कसं होते तर ते तुम्ही पर्सेंटेजच्या व्हिडिओमध्ये पाहून घ्यायचं आहे. ठीक आहे पर्सेंटेजचा व्हिडिओ कुठे भेटणार? तर आपल्या चॅनलवर प्लेलिस्टमध्ये अवेलेबल आहे आणि त्याच्यात पहिल्या व्हिडिओमध्येच मी हे कन्सेप्ट सांगितलेला आहे. आलं का लक्षात स्टुडंट्स? तुम्हाला काय केलं आहे मी तर 2500 रुपयाची वस्तू होती त्याच्यावर हे जे 4/25 केलं ना, हे 4/25 केलं याच्यावरून ही 400 रुपये व्हॅल्यू भेटली. हे 4/25 का केलं? तर आपल्याला 16% काढायचे होते. मग 16% काढण्यासाठी किती निघाले? तर ते 400 रुपये आले. म्हणून ते 400 रुपये आले ते 2500 मी वजा केले म्हणजे 2500 16% वजा केले गेले तर ते किती आलं आन्सर आपलं 2100 रुपये. 2100 रुपये म्हणजे ऑप्शन नंबर 1 हे आपलं आन्सर होतं. ठीक आहे तर चला असंच आपण नेक्स्ट प्रॉब्लेमकडे वळूया. प्रश्न क्रमांक 2. चला इथं आपला सेम पॅटर्न फॉलो करायचा आहे. आधी प्रश्न मी वाचणार म्हणजे मी वाचणार समजून सांगणार त्याच्यानंतर मी सोडवणार सोबत सोबत तुम्ही पण सोडवायचं आहे आणि आपलं आन्सर चेक करायचं आहे. ठीक आहे आणि ज्यांना पण सोडवता नाही येतं त्यांनी काहीच टेन्शन घेण्याची गरज नाही आहे. तुम्ही चुकीचं जरी सोडवत फक्त ट्राय करा, थोडाफार जो काही अप्रोच राहील तो आपल्या मी तर ते क्वेश्चनमध्ये तुम्हाला समजून सांगतो. ठीक आहे तर चला बघा प्रश्न एकदम निवडून आणलेले आहे. एकदम जबरदस्त प्रश्न आहे, असे बोर प्रश्न असे बिलकुल नाही आपल्याजवळ. ठीक आहे तर चला प्रश्न मी स्टार्ट करतो. काय म्हणते आपले लेखक जे आहे ते काय म्हणतात? कारगिलच्या युद्धात शत्रूच्या गटावर टाकलेला गोळा 3.5 सेकंदात म्हणजे 3.5 सेकंदात 105 किलोमीटर अंतर तोडतो म्हणजे अंतर कापतो समजा काय, तर त्याचा प्रति मीटर सेकंदात वेग किती? बस अतिशय सोपं.
आता त्यांना कारगिल युद्धाचं थोडंसं संदर्भ दिलेला आहे, काहीसने आपल्याला भुलवण्यासाठी भाऊ, ठीक आहे, तुम्ही टेन्शन घ्यायची गरज नाही, ऋषभ सर आहे ना तर टेन्शन घ्यायची गरज नाही आहे. चला तर त्यांना आपल्याला इतकंच सांगायचं आहे बघ, बस आपल्याला इथून ते इतकं, इथून म्हणजे काय साडेतीन, म्हणजे साडेतीन सेकंदात 105 किलोमीटर अंतर कापते तो, तर त्याचा प्रति मीटर, प्रति मीटर मीटरमध्ये आपल्याला कन्वर्ट करायचं आहे, ठीक आहे, प्रति मीटर, प्रति मीटर पर सेकंद वेग किती, बस हेच सांगायचं आहे, ठीक आहे. याच्यात मी तुम्हाला एक हिंट अशी देऊन ठेवतो का, जे आपलं हे जे आहे ना किलोमीटरचं, तुम्हाला आहे ना समजा मीटरमध्ये कन्वर्ट करून घ्यायला लागेल, त्यासाठी तुम्हाला त्याला हजारनं गुणावं लागेल. चला तर मी प्रश्न स्टार्ट करतो. याच्यासाठी ना आपला नेहमी जो आपण फॉर्म्युला वापरतो ना आपण टाइम स्पीड डिस्टन्स, म्हणजे त्याच्यात कुठले होते तर एक नेहमी जो आपला फॉर्म्युला आहे म्हणजे वेग, अंतर आणि वेळ, बस वेळ, याच्यावर हा सर्व प्रश्न एका चुटकीमध्ये सॉल्व होतो. कसा? चुटकीमध्ये हा सॉल्व होऊन जातो, ठीक आहे. बस याच्यासाठी आपले काय करावं लागतं, जे जे व्हॅल्यू माहिती आहे त्या त्या व्हॅल्यू ठेवत जायचं आहे, ठीक आहे. आपल्याला अंतर किती दिलेलं आहे, अंतर दिलेलं आहे 105 किलोमीटर, ठीक आहे, 105 किलोमीटर. आणि वेळ किती दिली आहे, 3.5 सेकंद दिलं आहे, ठीक आहे, 3.5 सेकंद दिले आहे आपल्याला. इकडे वेग माहीत पडून जाते, त्या किलोमीटरचं आपल्याला कन्वर्जन करून घ्यायचं आहे, म्हणून त्याला आपण हजारनं गुणणार आहे, म्हणजे ते किलोमीटरचं कन्वर्जन केल्यावर ते मीटरमध्ये आणायचं ना आपल्याला, म्हणून आपण त्याला बघा त्याच्यासमोर जिथे लिहितो काय होणार ते 105 गुणिले 1000. हे काबार केलं आहे, कारण की आपल्याला ते किलोमीटरचं मीटरमध्ये कन्वर्ट करायचं आहे. बघा हे किलोमीटर आहे ना, त्याचं मीटरमध्ये कन्वर्ट करायचं आहे, म्हणून आपण बघा हे ऑपरेशन करायचं होतं आपल्याला हे मीटरमध्ये कन्वर्जन, म्हणून आपण त्यांना हजारनं गुणलो, ठीक आहे. आणि खाली काय 3.5 सेकंद जसं तसं, इथं तुम्ही डेसिमल सध्याचं विसरून जायचं आहे, आता भाग देऊन द्यायचा आहे, 35 + 35 + 35 = 105 वर तो किती होते 3000 मीटर, ठीक आहे, आला आपला आन्सर. तर त्याचा प्रति मीटर पर सेकंड वेग किती होऊन जाईल, तर 3000 मीटर प्रति सेकंद हा त्याचा वेग होऊन जाईल, ठीक आहे. आलं का स्टुडंट तुम्हाला लक्षात, काय केलं आपण, वेग इज इक्वल टू अंतर भागेला वेळ, बस हेच वापरलं आहे. त्याच्यात व्हॅल्यू पुट केल्या जसं तसं, अंतर किती होतं 105 किलोमीटरमध्ये आणि वेळ किती सेकंदमध्ये जसं तसं होतात, आपलं किलोमीटरचं फक्त आपल्याला मीटरमध्ये कन्वर्जन करायचं होतं, त्यासाठी आपण काय केलं 105 गुणिले 1000 / 3.5, इथं डेसिमल म्हणजे दशांश विसरून जायचं आहे, डायरेक्ट भाग देऊन द्यायचा, 35 * 105, 3 * 1000 ते होते 3000 मीटर प्रति सेकंद, हे आपला आन्सर आला आहे, म्हणजे ऑप्शन नंबर एक हे आपला आन्सर आहे. ज्यांचं ज्यांचं आन्सर ऑप्शन नंबर एक 3000 मीटर प्रति सेकंद आलं असेल त्यांचा आन्सर एकदम करेक्ट आहे, ठीक आहे, त्यांचा आन्सर एकदम करेक्ट आहे. ओके स्टुडंट्स, लक्षात आलं तुमचं सर्वांना, पुढे चलायचं आहे आपण. तुम्हाला कुठल्याही प्रकारचे डाऊट असेल ना तर ते तुम्ही मला सांगत चला, का सर मला या क्वेश्चन मध्ये डाऊट आहे, त्या क्वेश्चन मध्ये डाऊट आहे, ठीक आहे. जस्ट मिनिट, मला क्वेश्चन काढून घेऊ द्या, एकच मिनिट, थोडं प्रिव्हियस स्लाइड वर गेलेलं आहे हे. ओके चला, तर आजचा प्रश्न क्रमांक 3, चला तर मी वाचून घेतो आधी आणि मग तुम्ही पण सोडवायचं आहे, ठीक आहे. चला मी प्रश्न क्रमांक 3 दाखवतो. चला प्रश्न क्रमांक 3 म्हणजे 112 नंबरचा प्रश्न हा आहे तुमच्या स्क्रीनवर. यस, हा संभाव्यताचा प्रश्न आहे, प्रोबॅबिलिटीचा प्रश्न आहे. पेपरमध्ये बरेच वेळा येतात, मुलांना तिकडची या चॅप्टरची म्हणजे या लेसनची आहे ना प्रॅक्टिसच करत नाही. चला तर आपण आज ह्या प्रश्नाच्या माध्यमातून हा चॅप्टर कसा आहे थोडंफार आपण शिकून घेऊया. चला तर ज्यांना हा क्वेश्चन येते त्यांनी मी आधी समजून सांगतो, मग सोडवायचं आहे. सेम पॅटर्न जसा आपण आधी फॉलो करतो तसाच इथे फॉलो करायचा आहे. आणि दुसरं म्हणजे ज्यांना हा याच्याविषयी काहीच माहिती नाही त्यांनी मस्त मी समजून सांगतो त्यांनी समजून घ्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर आपण जो आपल्या सकाळच्या लेक्चरच्या सिरीजमध्ये जेव्हा आपण चालू करू तेव्हा आता तुमचा तर फायदा तर होणारच आहे, तेव्हा आपण आणखी प्रकारे छान प्रकारे शिकून घेऊ. चला तर मी आता प्रश्न रीड करतो. चला सर्वांनी पुढे लक्ष द्यायचं आहे आणि सर्वांना एक विनंती आहे की तुम्ही हा क्लास करत असताना
क्लास करत असताना इयरफोन लावून ऐकायचं आहे, कारण की आहे ना बाजूचा आजूबाजूचा डिस्टर्बन्स कुठला नसला ना तुम्हाला एकदम छान प्रकारे समजणार. ओके चला तर स्टार्ट करतो. काय म्हणते, एका पिशवीत 8 लाल चेंडू आहे, 16 निळे चेंडू आहे व 18 काळे चेंडू आहे. असे मिक्स चेंडू आहे, लाल निळे आणि काळे असे 3 प्रकारचे चेंडू आहे. ठीक आहे, बघा पुढे काय म्हणते. पुढे त्यांनी म्हटलं आहे या पिशवीतून, जस्ट अ मिनिट हां काय म्हणते, या पिशवीतून एक चेंडू सहज काढला तर तो काळा किंवा निळा असण्याची संभाव्यता किती. ठीक आहे, काय काय म्हणते बघा. आता मी आधी तुम्हाला थोडंसं डायग्राम काढून प्रश्न समजून सांगतो. काय ही एक पिशवी आहे समजा, चला ही एक अशी पिशवी आहे. हां पिशवी थोडीशी आकार सॉरी काय थोडा ड्रॉइंगचा फॉल्ट आहे. ही अशी आपली पिशवी आहे. चला पिशवी यार पेन सिलेक्ट हो ना, हां झालं. ही अशी मस्त आपली अशी ही पिशवी आहे. त्याला हे असं पकडायचे अशा दोन दोऱ्यापर्यंत. ठीक आहे, या पिशवीमध्ये काय आहे, 8 आहे ना असे, बाकी तुम्ही मोजून घ्या. काय हे 8 लाल चेंडू आहे, लाल चेंडू झाले, निळे चेंडू झाले, असे 16 निळे चेंडू आहे. ठीक आहे, 16 निळे चेंडू आणि काही काळे, 18 काळे चेंडू आहे. तर या चेंडूतून जर आपण असा 1 by 1 काढला, म्हणते एक एक अलगदच असा पिशवीत न पाहता खाली हात टाकल्या पिशवीमध्ये आणि चेंडू काढला, तर सहज चेंडू, तर काय त्यांनी त्यांचं म्हणणं असं आहे, पिशवीतून एक चेंडू काढला, एकच काढला तर तो काळा असण्याची किंवा निळ्या असण्याची काय संभाव्यता आहे, म्हणजे काय प्रॉबेबिलिटी आहे तो काळाच निघन किंवा तो निळाच निघन. बस आपल्याला हेच सांगायचं आहे. ठीक आहे, आलं लक्षात. चला तर आता आपण प्रश्न सॉल्व्ह करूया. प्रश्न सॉल्व्ह करत असताना चला तुम्ही पण सॉल्व्ह करायचं, न्यू स्टुडंट्सने सॉल्व्ह करून घ्यायचं आहे आणि ज्यांना माहीत नाही त्यांनी नीट काळजीपूर्वक लक्ष द्यायचं आहे. प्रश्न समजून सांगितलं आहे मी तुम्हाला, सर्वांना समजला असेल. सर्वात आधी आपण काय करायचं मी दाखा, त्या थैलीमध्ये चेंडू किती टाकणार आहे, म्हणजे एकूण चेंडू काढून घ्यायचे. एकूण चेंडू काढण्यासाठी काय, बघा एकूण चेंडू काढायचा आपल्याला. काय एकूण चेंडू सर्वात आधी काढून घ्यायचा आहे. ठीक आहे, एकूण चेंडू किती आहे, तर ते 8 + 16 + 18 टोटल किती चेंडू होतात, तर टोटल होतात 42 चेंडू. ठीक आहे, टोटल होतात 42 चेंडू. आता एकूण शक्यता किती होईल त्याच्या, ते एकूण शक्यता किती झाल्या, तर त्या 42च झाल्या. ठीक आहे, आता आता आपल्याला पुढची स्टेप, आता पुढची स्टेप काय करायचं आहे, तर काळा चेंडू येण्याची शक्यता किती आहे. बघा काळा चेंडू येण्याची शक्यता, काळा चेंडू येण्याची शक्यता किती आहे, 18. का बरं, तर 18 आहे ना दिलेले. ठीक आहे, आता निळा चेंडू येणे, एकच काढायचा आहे ना म्हणून इतकं येतं. काय आता निळा चेंडू, आता त्यांनी काय म्हटलंय, निळा चेंडू येण्याची शक्यता ती किती आहे, 16. ठीक आहे, काळ्याची येण्याची शक्यता आहे 18 आणि निळ्याची येण्याची आहे शक्यता 16. ठीक आहे, या दोघांची आपण बेरीज करायची आहे, म्हणजे आपल्याला माहीत होऊन जाणार काळा किंवा निळा चेंडू येण्याची शक्यता ते कशी येणार. ठीक आहे, बघा या दोघांना जोडून घ्यायचे, या दोघांची बेरीज करून घ्यायची. बेरीज केल्यावर किती येते, तर 34. बेरीज का केली आहे, त्यांनी आपल्या प्रश्नामध्ये विचारलेलं आहे ना का काळा किंवा, तर जेव्हा ह्या अशा प्रोबॅबिलिटीच्या प्रश्नामध्ये किंवा येते, तर त्या किंव्याचा अर्थ काय राहते, असं बेरीज करायचं राहते. काय राहते, बेरीज करायचं राहते. ठीक आहे, ते कसं ते आपण फुल कन्सेप्ट आपण आपल्या कन्सेप्टच्या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत. तर आता इथे फास्ट ट्रॅकमध्ये तुम्ही शिकून घ्या का कसं काय होते. काळा किंवा काळा येण्याची शक्यता किती आहे, 18 आणि निळा येण्याची शक्यता किती आहे, तर 16. दोघां मिळून जर पाहिलं काळा किंवा निळा चेंडू येण्याची शक्यता किती होते, ते दोघं मिळून येते 34. तर याच्या पुढे काय करायचं आपण आता, तर इथून झालंच नाही, त्याच्या पुढे असं आहे काळा किंवा निळा चेंडू येण्याची शक्यता 34 कितीपैकी, तर 42 पैकी. बस हे सॉल्व्ह केलं का आपलं फायनल आन्सर येऊन जाते. दोन्ही भाग देऊन द्यायचं आहे, ते किती होते 17 by म्हणजे ते होते 17 by 21. ठीक आहे, 17/21 हे उत्तर आहे का, हो ऑप्शन नंबर 1 हे आपला आन्सर आहे. आला का लक्षात सर्वांनी. हा जो स्पेशल हा जो हे आहे प्रश्न आहे, हा परत एकदा बघायचा आहे.
अतिशय सोपा आहे. काहीच नाही, एकूण चेंडू काढले, काळे येण्याची शक्यता किती आहे, संभाव्यता किती आहे, निळा येण्याची संभाव्यता किती आहे, दोघांना जोडून उत्तर काढलेलं आहे आणि ते जे काळा व निळा चेंडू येण्याची संभाव्यता बसते काय 34 उत्तराला. 34 किती पैकी, पण किती चेंडू पैकी, तर 42 चेंडू पैकी. डायरेक्ट उत्तर आपलं 17/21 हे आपलं आलेलं आहे. चला, आलं लक्षात सर्वांना? तर आपण असंच आपल्या नेक्स्ट प्रश्नाकडे वळूया. नेक्स्ट प्रश्न म्हणजे किती नंबरचा, 113 नंबरचा प्रश्न. ओके स्टुडंट्स, चला तर मी रीड करतो आणि वाचल्यानंतर तुम्ही तोच तुम्ही सोडवायचा आहे. चला, एक हौद पहिल्या नळाने 5 तासात भरतो व दुसऱ्या नळाने पूर्णपणे भरलेला हौद 10 तासात रिकामा होतो. ठीक आहे, एक नळ 5 तासात भरते आणि दुसरा नळ भरलेला हौद 10 तासात रिकामा करते. जर दोन्ही नळ एक वेळेस चालू ठेवले तर हौद भरण्यास किती वेळ लागेल. बघा, हौद भरण्यास किती वेळ लागेल, चला याचं पण मी समजून सांगतो. बघा, एक हौद आपल्या घरचा हौद घ्या काय, ठीक आहे, आपला घरचा आपण असा हौद घेतला. याच्यामध्ये हौदात एक वरतून आपण असा नळ लावलेला आहे. ठीक आहे, वरत असा एक नळ लावलेला आहे. ठीक आहे, हा असं समजा की हा ह्या नळ जर चालू केला तर हा 5 तासच भरतो पूर्ण पाणी. आणि खाली एक आउटलेट आहे, आउटलेट आहे म्हणजे पाणी काढून टाकण्यासाठी एक जागा आहे. खाली एक नळ आहे या टाकीच्या नळ खाली काय, तर या नळाने पण बघा एक मिनिट, या नळाने 10 तासात, या नळाने 5 तासात भरले जाते पूर्ण टाकी आणि या खालच्या नळाने 10 तासात पूर्ण टाकी रिकामी केली जाते. काय केली जाते, रिकामी केली जाते. ओके, तर त्यांचं म्हणणं असं आहे का हा नळ पहिला नळ आणि हा दुसरा नळ एक सोबत जर आपण स्टार्ट केला तर ही टाकी किती तासात भरणार, म्हणजे तर तो हौद म्हणते किती तासात, किती वेळ लागेल भरण्यासाठी. ओके, तर बस सेम हे आपल्याला समजून, आता हेच आपल्याला सॉल्व करायचं आहे. तर तुम्हाला सर्वांना मी हे डायग्रामच्या हिशोबाने समजून सांगितलं, तर चला आपण याला आता सॉल्व करूया. चला, सोबत सोबत तुम्ही पण सॉल्व करायचं आणि आन्सर चेक करायचं आहे आणि जे पण न्यू स्टुडंट्स आहे त्यांनी लक्ष द्यायचं आहे. त्यांनी सर्वात आधी सर्वांनी आपला जो व्हिडिओ आहे व्हिडिओला तुम्ही लाईक करून टाकायचा आहे. ठीक आहे, आणि चॅनलवर जो पण कोणी फर्स्ट टाइम आला त्यांना चॅनलला सबस्क्राईब करून टाकायचे. ओके स्टुडंट्स, तर चला आपण आता सॉल्व करूया. ह्या सॉल्व करण्यासाठी आहे ना दोन मेथड आहे. काय दोन्ही मेथड आपण, एक तर नेहमीची मेथड आपली ती LCM घेऊन करतो आणि एक आपण आता एक मेथड आणखी आहे ती आपण ती बघून घेऊया. म्हणजे इथं काय करायचं, टाकी भरण्यास लागणारा वेळ काढायचा ना आपल्याला. ठीक आहे, चला तर त्याच्यासाठी काय करायचं आहे, आपण x * y खाली y - x असं करायचं आहे. आपले उत्तर येऊन जाणार. तिथं एक्स काय घ्यायचं आहे, एक्सची व्हॅल्यू घ्यायची आहे 5 आणि वायची व्हॅल्यू घ्यायची आहे तर 10. x * y म्हणजे 5 * 10 भागेला y - x म्हणजे 10 तून 5 वजा करायचे आहे. म्हणजे हे किती होणार, 50/5. तर हे किती होणार, 5 5 5 5 10 50. तर 10 तासात पूर्ण होत भरून जाईल. ही एक मेथड झाली. आणि चला हीच एक मेथड राहू द्या, जास्त कॉम्प्लिकेशन मी वाढवत नाही. तर 10 तासात पूर्ण होत भरून जाणार आहे. ठीक आहे, किती तासात भरून जाणार, 10 तासात पूर्ण होत भरून जाणार आहे. ठीक आहे, आलं लक्षात तुमच्या सर्वांना? चलूया नेक्स्ट. चला तर नेक्स्ट चलतो. ओके, तर आजचा शेवटचा प्रश्न चला मी रीड करतो. ठीक आहे, काय म्हणते, दोन समान लांबीच्या रेल्वे एकाच दिशेने जात आहे. ठीक आहे, एकाच दिशेने जात आहे. त्या रेल्वे सिग्नल खांबास अनुक्रमे 30 सेकंद व 45 सेकंदात कालावधीत ओलांडतात. तर जास्त वेग असणारी रेल्वे दुसऱ्या रेल्वेस किती वेळात ओलांडेल. ठीक आहे, त्यांचं म्हणणं आहे का दोन रेल्वे गाड्या आहेत ते सेम चालले आहे. ठीक आहे, सेम चाललेले आहे. ओके, हां सेम चाललेले आहे म्हणते. व त्या 30 सेकंद व 45 सेकंदात एका पोलला जवळ लागलेल्या एका सिग्नलला 30 व 40 सेकंदात पार करतात. ठीक आहे, पहिली 30 सेकंदात करते, दुसरी 45 सेकंदात करते. तर जास्त वेग असणारी रेल्वे गाडी म्हणजे 45 सेकंदवाली रेल्वे गाडी किती वेळात ओलांडेल म्हणते दुसऱ्या गाडीवर, म्हणजे स्लो चालणाऱ्या गाडीला किती वेळात ओलांडेल. हां, आणि मी काय म्हटलं, ही जी पहिली ट्रेन आपल्याला सांगितल्या ना दोन सम लांबीच्या गाड्या, तर त्याच्यातली ठीक आहे एकाच दिशेने चालते, हे लक्षात घ्यायचं. बरं, एका दिशेने चालते, त्यांनी प्रश्न नीट वाचून.
लक्षात घेऊन घ्यायचं. चला तुम्ही प्रश्न सोडवत आहे आणि न्यू स्टुडंट्सनी नेहमीप्रमाणे लक्ष द्यायचं आहे आणि जे स्टुडंट्सना हा याच्याविषयी कन्सेप्ट माहीत आहे त्यांनी ते सॉल्व्ह करायचं आहे आणि आन्सर आपल्या बरोबर चेक करायचं आहे. ठीक आहे, बघा याच्यासाठी काहीच नाही, आपला नेहमीचा फॉर्म्युला, वेळ इज इक्वल टू दोन्ही वेळांचे गुणाकार करायचा आहे. ठीक आहे, दोन्ही वेळांचे गुणाकार हे डायरेक्ट फॉर्म्युला आहे, डायरेक्ट याचं उत्तर येऊन जाते. कारण की आपल्याला सांगायचं आहे ना दुसरी ट्रेन किती वेळात काढणार म्हणून, आणि वेळातील फरक खाली काय करायचं आहे, वेळातील फरक. ठीक आहे, तर दोन गुणेला वेळ वेळेंची गुणाकार, आता दोन्ही वेळेंची गुणाकार करून घ्यायचं आपल्याला. तर एक आहे 30 गुणेला 45, खाली किती आहे तर दोघांचा फरक म्हणजे 45 - 30. ठीक आहे, जस्ट अ मिनिट, सॉरी, हे किती येणार, वर्त किती येणार, तर बघा आधी खाली फोंग, खाली किती येणार तर 15, वर्त किती येणार तर 2 × 30 × 45, तर 15 × 15 = 45. ठीक आहे, तर वर्त किती येणार, 3 × 6 = 18 म्हणजे 180 सेकंदात ती रेल्वेगाडी ओलांडली जाईल. ठीक आहे, दुसरी रेल्वेगाडी 180 सेकंदात ओलांडली जाईल. बघा ऑप्शन मध्ये आहे का, हो, तो ऑप्शन नंबर 2 हे आपलं आन्सर आहे. आलं लक्षात, हा जो इथं हा जो सूत्र वापरलेला आहे ना हे डायरेक्ट सूत्र तयार झालेलं आहे, याच्यावरून डायरेक्ट व्हॅल्यू पुट करायचं आन्सर आपला आन्सर येऊन जाते. तर चला अशाच प्रकारे आजचे आपले सर्व प्रश्न झालेले आहे. तुम्ही सुरुवातीपासून सर्व प्रश्न बघून घ्यायचे आहे जेणेकरून तुम्हाला बेटर अंडरस्टँडिंग होईल. ठीक आहे, आणि व्हिडिओ बघत असताना एकदा तर तुम्ही बघितलाच आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला ना थोडीफार तरी अंडरस्टँडिंग 60-70% तरी अंडरस्टँडिंग झालीच असेल. व्हिडिओ परत एकदा इयरफोन लावून बघायचा आहे. ठीक आहे, आणि व्हिडिओ बघितल्याच्यानंतर तुम्ही एकदा प्रॅक्टिस करून घ्यायची आहे. ठीक आहे, ज्याला पण व्हिडिओ आवडला असेल तर त्यांनी व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि ज्यांनी पण चॅनलला सबस्क्राईब केलं नाही आहे त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे आणि बेल नोटिफिकेशन आयकॉन पण प्रेस करून द्यायचे. सोबतच आपली प्रॉफिट अँड लॉस म्हणजे नफा व तोट्याची सिरीज चालू आहे, ती पण तुम्ही बघायची आहे. त्याची प्लेलिस्ट आपल्या व्हिडिओच्या चॅनलवर अवेलेबल आहेच. आणि सोबतच सांगायची गोष्ट झाली तर त्याची लाईव्ह लेक्चरची सिरीज पण चालू आहे. उद्याचं सकाळचं लेक्चर 9:15 आहे, तर तुम्ही सर्वांनी 9:15 लेक्चरमध्ये हजर राहायचं आहे. ओके, तर चला आजच्यासाठी इतकंच, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.